ओम श्री गणेशाय नमः, श्री व्यंकटेशाय नमः। ओम नमो जी हे रंभा, सकळादि तू प्रारंभा, आठवनी तुझी स्वरूप शोभा, वंदन भावे करीतसे। नमन माझे हंस वाहिनी, वांग्वनृते विलासिनी, ग्रंथ वदावया निरूपणी, भावार्थ खाणी जया माझी। नमन माझे गुरुवरिया, प्रकाश रूपा तू स्वामिया, स्मृति द्यावी ग्रंथ वरावया, जेणे श्रोतया सुखी वाटे। नमन माझे संत सज्जना, आणि योगिया मुनिजना, सकळे श्रोतया साधुजना, नमन माझे साष्टांगी। ग्रंथ एका प्रार्थना शतक, महादोषासी दाहक, तोषवण्या वैकुंठ नायक, मनोरथ पूर्ण करिल। जय जयाजी व्यंकट रमणा, दया सागरा परिपूर्णा, परंज्योति प्रकाश गहना, करितो प्रार्थना श्रवण कीजे। जननी परित्वा पाळिले, पितया परित्वा सांभाळिले, सकट संकटा पासुनी रक्षिले, पूर्ण दिदले प्रेम सुख। हे अलोलिक जनिमानावे, तरी जग हे सृजिले आघवे, जननी जनिकपण स्वभावे, सहज आले अंगासी। दीननाथा प्रेमासाठी, भक्त रक्षिले संकटी, प्रेम दिदले अपूर्ण गोष्टी, भजनासाठी भक्तांच्या। आता परिसावी विद्यापना, कृपाळुवा लक्ष्मी रमणा, मज घालोनी गर्भधाना, अलोलिक रचना दाखविली। तुझन जाणता झालो कष्टी, आता दृढ तुझे पायी घातली मिठी, कृपाळुवा जग चेठी, अपरा पोटी घाली माझे। माझी या अपराधाच्या राशी, भेदोनी गेल्या गगनासी, दयावंत ऋषिकेशी, आपुल्या वृतासी सत्य करी। पुत्राचे सहस्त्र अपराध, माता काय मानितया ते खेद, तेवी तू कृपाळू गोविंद, माय बाप मज लागी। कुडदा माझी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे, कुचलिया वृक्षाची फळे, मधुर कोठोनी असतील। मराठी लागी मृदुता, कोठोनी असेल कृपावंता, पाषाणासी गुलमलता, केशिया परी फुटतील। आपाद मस्तकावरी अन्यायी, परी तुझे पदरी पडलो पाही, आता रक्षण नाना उपायी, करणे तुझे उचित। समर्थाचे घरीचे श्वान, त्यासी सर्वही देती मान, तैसा तुझा म्हणवितो दीन, हा अपमान कवणाचा। लक्ष्मी तुझे पायांतळी, आम्ही भिक्षेसी घालून झोळी, तेणे तुझे वृंदावणी, कैसी राहील गोविंदा। कुबेर तुझा भांडारी, आम्हा फिरविसी दारो दारी, यात पुरुषार्थ मुरारी, काय तुझला पैयाला। द्रौपदीसी वस्त्रे अनंता, देत होतासी भाग्यवंता, आम्हाला घी कृपणता, कोठोनी आणली गोविंदा। मावेची करुणी द्रौपदी सती, अन्ने पुरविली मध्यरात्री, ऋषीश्वराचे पैससी पंती, तृप्त केल्या क्षण मात्रे। अन्नासाठी ताही दिशा, आम्हा फिरविशी जगदीशा, कृपाळुवा परम पुरुषा, करुणा कैशी तुझ नये। अंगीकारी शिरोमणी, तुझ प्रार्थितो मधुर वचनी, अंगीकार केली झणी, मज हातीचे न सोडावे। समुद्रे अंगीकारी लावड वानळ, देणे अंतरी होते से विरवळ, ऐसे करोनी सर्व काळ, अंती साठविला तयाने। कुर्मे पृथ्वीचा घेतला भार, तेणे सोडिला नाही वडिवार, एवढा ब्रह्मांड गौड थोर, त्याचा अंगीकार पै केला। शंकरे धरिले हाळा हळा, तेणे निर्वळ झाला गळा,
परित्यागिले नाही गोपाळा भक्त वत्सला गोविंदा माझ्या अपराधाच्या परी वर्णिता शिणली वैखरी दृष्ट पतित दुराचारी अधमाहुदी अधम विषयासक्त मतिबंध आळशी कृपळ कुर्व्यसनी मलिल मानसी सदा सर्व काळ सज्जनांसी द्रोह करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर सकळ पामरा माझी पामर व्यर्थ बडीवार जगिवाजे काम क्रोध मदमसर हे शरीर त्याचे बिढार काम कल्पने सीथार दृढ येथे केला असे अठरा भार वनस्पतीची लेखणी समुद्र भरला मशी करुणी माझे अवगुण लिखिता धरणी तरी लिहिले न जाती ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शारद गधरा तुला अंगीकार केली या गदाधरा कोण दोष गुण गणील नीचरतली रायासी तिसी कोण म्हणले दासी लोह लगता परिसासी पूर्वस्थिती मग कैची गावाचे होते लेंड वोहळ गंगेसी मिळता गंगा जल कागविष्टचे झाले पिंगळ तयासी नित्य कोण म्हणे तसा कुजाती मी अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ कन्या देऊनी या कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरी ना केला अंगीकार अंगीकारावरी अभेर समर्थे न केला पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्माचा छेंदा सच्चिदानंदा श्रीहरी तुझ्या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती कृपाळू या लक्ष्मीपती बरवे चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन तुझे नाम भव तारक संकट नाशक नाम तुझे आता प्रार्थना ऐके कमळापती तुझे नामी राहे माझी मती हेची मागतो पुढत पुढती परम ज्योती व्यंकटेशा तू अनंत तुझी अनंत नामे दया माझी अति सुगमे ती मी कल्पमती प्रेमे स्मरुनी प्रार्थना करी तसे श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युन्मंदा अनंत केशवा संकर्षणा श्रीधर माधवा नारायणा आदिमूर्ते पद्मनाभा दामोदरा प्रकाश गहना परात्मरा आदि अनादि विश्वंभरा जगद्गु द्वारा जगदीशा कृष्णा विष्णु ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तम परेशा नृसिंह वामन भार्गवेशा बौद्ध कलिंकी निजमूर्ती नाथ रक्षका आदिपुरुषा पूर्व ब्रह्म सनातन निर्दोषा सकळ मंगळ मंगळाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ते गुणातीता गुणज्ञा निजबोध रूपा निमग्ना शुद्ध सात्विका सुज्ञा गुण प्राज्ञा परमेशा श्रीनिधी श्रीवत्सला छनकधरा भयकृत यनाशन गिरीधरा दृष्ट दैत्य संहार करा वीर सुख करा तू एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक एक खाणी वैरागरा मधुमुर दैत्य संहार करा असुर मर्दना उग्रमूर्ते शंख चक्र गदाधरा गरुड वाहना भक्त प्रिय करा गोपी मनोरंजन सुख करा अखंडित स्वभावे नाना नाटक सूत्रधारिया जगद्वापका जगद्वर्या कृपा समुद्रा करुणालया मुनिजन धेत्या मूळमूर्ती शेष शयना सार्वभौमा वैकुंट वासिया निरूपमा भक्त कैवारी गुणधामा पाव आमये समय ऐसी प्रार्थना करुणी देवीदास अंतरी आठविला श्री व्यंकटेश स्मरता हृदय प्रकटलाईश त्या सुखासी पार नाही हृदयी यावी भरवली मूर्ती त्या सुखाची अलोलिक स्थिती आपुले आपण श्रीपती वासे हाती वदनी तसे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रुती श्रवण की जे आदर सावळी तनु सुकुमार
कुंकुमाकार पादपदे सुरेख सरळ अंगोळिका नखे जयशी चंद्ररेखा घोटी व सुनिळ अपूर्व देखा इंद्र निळाची परी चरणी वाळे घागरिया वाकी वरत्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभाची परी गुडघे मांडिया जानू स्थळ कटी तटी किंकणी विशाळ खालते विश्व उन्नती स्थळ वरी झळाळे सोनसळा टिवरते नाभिस्थान जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदर त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपुर जया माजी वक्षस्थळी शोभे पदक पाहोनी चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लखलख वैद्युलखतेची परी हृदय श्रीवत्स लांछन भूषण मिरवी श्री भगवान तयावरती कंडस्थान जयाशी मुनिजन अवलोकिती उभय बाहुदंड सरळ नखे चंद्र परिस तेजाळ शोभती दोन्ही करकमळ रात्मोत्मलाची परी मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठी लेलटी आभरणे सूर्यकिरणे युगवली कंठावरुणे मुख कमळ अनुवटी अत्यंत सुनिळ मुख चंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही अंधरा माझी दंतपंती जिव्हा जेसी लावण्य ज्योती अंधरा मृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख गडस्थळीचे तेज अधिक लखलखती तो निभागी त्रिभुवनाचे तेज एकटवले बरवे पण शिघेसी आले दोन्ही पातयानी धरिले तेज नेत्र श्री हरीचे व्यंकटा भ्रुकुटिया सुनिळा कर्णत्ववयाची अभिनव लिळा कुंडलाचा फाकती कळा तो सुख सोहळा अलोलिक भाळ विशाल सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोवती झिळ मिळल्या दाटी त्यावरी मयूर पिछाची वेटी ऐसा जगजेठी देखिला ऐसा तू देवादिदेव गुणातीत वासुदेव माझिया भक्ती स्तव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जग जीवना अधोक्षजा आर्ष भावार्थ हा माझा तुझ अर्पण केला असे करुणी पंचामृत स्थान शुद्ध धकवरी घालून तुझ करू मंगल स्थान पुरुष सुक्ते करुनिया वस्त्रे आणि अद्योपवित तुझ लागे करू प्रीतर्थ गंधाक्षता पुष्पे बहुत तुझ लागे समपूर धूप दीप नैवेद्य फल तांबूस दक्षिणा शुद्ध वस्त्र भूषणे गोमेद पद्य रागादित करुण भक्त वत्सला गोविंदा हि पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कारुनी पादा रविता मग प्रदक्षिणा आरंभिली ऐसे षोडशोपचारे भगवंत यथाविधी पूजिला हृदयात मग प्रार्थना आरंभिली बहुत वर प्रसाद मागावया जय जयाजी सृष्टीशास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत परब्रह्मा जय जयाजी हृदयवासिया रामा जगद्द्वारा जगद्गुरु जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमलाधीशा जय जयाजी पूर्ण परिशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते जय जयाजी भक्त रक्षका जय जयाजी वैकुंठ नायका जय जयाजी जगत्पालका भक्तासी सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परत्मा गहना जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसवी विज्ञापनायक माझी मज लागी देई ऐसा वर जेणे घडेल परोपकार हेची मागणे साचार वारंवार पार्थितसे हा ग्रंथ जो पठन करी त्यासी दुःख नसावे संसारी पठन मात्रे चराचरी विजय करी जगाते लग्नार्थियाचे भावे लग्न धनार्थियासी भावे धन पुरुषार्थियासी मनोरथ पूर्ण पुत्र देऊनी करावे
पुत्र विजयाणी पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी तत्यंतरत जायते चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागुन व्याधिष्ठाची पीडा हरण तत्काळ कीजे गोविंदा क्षय अपस्मार कुष्ठाधिरोग ग्रंथ पठेन सवारा भोग योगाभ्यासियासी योग पठन पात्रे साधावा दारिद्रि भावा भाग्यवंत शत्रुचा भावा निष्पात सभावा विवश समस्त ग्रंथ पठने करुनिया विद्यार्थियासी विद्याभावी युद्धि शस्त्रेन लागावी पठने जगता कीर्ति भावी साधु साधु मनोनिया प्रतिभावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थने सिदिये मन एवडे मागती वरतान कृपा निधे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकट रमण देवी दासासी निधले वरदान ग्रंथाक्षणी माझे वचन यथार्थ जाण निच्छेसी ग्रंथी धरून विश्वास पठन करील रात्र दिवस त्या लागी मी जगदीश क्षण एक न विसंबे इच्छा धरून करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेसी साधन पठन एक मंडळ पुत्रार्थियाने तीन मास धनार्थियाने एक वीस दिवस कन्यार्थियाने षण्मास ग्रंथ आदरे वाचावा क्षय अपस्मार कुष्ठाधिरोग इत्यादि साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठने करुणे कार्य सिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसा बोलिला श्री भगवंत साचन मानी जयाचे चित्त त्यासी अंतपात सत्य होय विश्वास धरिल ग्रंथ पठनी त्यासी कृपा करिस चक्रपाणी वरदितला कृपा करुनी अनुभवे कळो येईल गजेंद्राची आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादची भावार्थासी स्तंभातुनी प्रकटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलोनिया स्वानंद कंदा सुखी केले तहे वेळी वसाजे परिभक्तासी मोहे पान्हावे धेनुजेशी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे ऐसा तुम्हा जाता तार भक्तासी खालसी कृपेसी पाखर हातयाचे निर्धार अनाथ नाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अवलौकिक संतोषोनी वैकुंड नायक वरधरिता अलौकिक जेणे सुख सकळासी हा ग्रंथ लिहिला गोविंद या वचनी धरला भेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांसी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणिक नगला गीता सायास पठन पात्रे कार्य सिद्धी पार्वतीसी उपदेशे कैलास नायक पूर्णानंद प्रेम सुख त्याच पारन जगती ब्रह्मादित मुनिसुर वरस्विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजन त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमोळी शेषाद्री पवती उभा असे देविदास विनती श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायास एकाग्रचित्ते एकाती अनुष्ठान कीजे मध्यराती बैसुनिया स्वस्त चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल तेथे देव भावती नुरठाव अवघा चतुर्भुज देव तेथे चरणी ठेवनी भाव वर प्रसाद मागावा इति श्री देवीदास विरचितं श्री व्यंकटेश स्तोत्रं संपूर्णं श्री व्यंकटेशार्पणमस्तु।